नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागल्याने ती जळून खाक झाली. तत्पूर्वी आतील व्यक्तींना बाहेर काढल्याने बचावल्या, मात्र व्हेंटिलेटरवर असणाऱ्या महिला रुग्णाला ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून कर्नाटक गुलबर्गा येथे महिला रुग्णास रुग्णवाहिकेतून नेत असताना बोरघाटात या रुग्णवाहिकेस अचानक आग लागली. रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण लीलाबाई भगवान कवलदार, तिचे नातेवाईक, डॉक्टर, चालक यांना ताबडतोब खाली उतरवण्यात आले. यावेळी रुग्णास ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर ही रुग्णवाहिका पेटत्या स्थितीत 50 मीटर मागे येऊन त्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे रुग्णवाहिकेचे छताचा पत्रा तसेच इतर लोखंडी पार्ट रोडवर पडले. तर आग लागल्याने वाहतूक नियमन करण्याकरिता घटनास्थळी हजर असलेले पोलीस नाईक चेमटे यांची मोटरसायकल जळून खाक झाली. यावेळी जवळच असलेले पोलीस कर्मचारी आणि यंत्रणेतील कार्यकर्ते मदतीसाठी धावले. मराठा आरक्षण आंदोलनाला रायगड जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळत आहे. कर्जत, खोपोली पाठोपाठ पेण आणि रोहा तालुक्यात आजपासून आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. सध्या तरी ही आंदोलने शांततेत सुरू आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या घरांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 2 पोलीस अधिकारी आणि 10 कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुरुड तालुक्यामधील फणसाड अभयारण्य हे सुमारे 54 चौरस किलोमीटर परिसरात विस्तार असलेले मोठे अभयारण्य आहे. विविध जातीचे पक्षी आणि वन्यजीवांचा येथे मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. काही महिन्यांपूर्वी मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात गिधाडांचे संवर्धन आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी ग्रीन वर्क ट्रस्ट तसेच फणसाड अभयारण्याच्या माध्यमातून गिधाडांच्या आहार केंद्रांची संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या गिधाडांची संख्या कमालीच्या संख्येने घटली आहे. डिक्लोफेनेक हे औषध जनावरांसाठी पूर्वी वापरले जायचे, परंतु मृत जनावरांमध्ये हे औषध वापरले गेल्याने याचा विपरीत परिणाम गिधाडांच्या जीवावर भिडला आणि मोठ्या प्रमाणात गिधाड मृत्यूमुखी पडून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आल्याने सध्या शासनाने या औषधावर बंदी घातलेली आहे. परंतु अशा परिस्थितीत ही गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी फणसाड आणि ग्रीन वर्क ट्रस्ट यांनी गिधाड आहार केंद्राची स्थापना केली. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देऊन आपल्या हद्दीतील मृत जनावर असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले, परंतु सदरच्या मोहिमेस अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने सध्या या मोहिमेचे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. कामावर पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत परशुराम बळीराम म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला असून किशोर धर्मा गडगे हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सावरोली खारपाडा राज्य मार्गावर घडली. परशुराम आणि किशोर पायी वानिबली गावाच्या दिशेने निघाले होते. शिवराय हॉटेलजवळ आले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दोघांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी परशुराम यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून किशोर याला तातडीने MGM रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत अज्ञात वाहन चालक विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसाई महेश धोंडे करत आहेत. कर्जत नगर परिषद हद्दीत 6वे मासिक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरात शहरातील आमराई परिसरातील रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. त्यात पालिकेचे अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून मे 2023 जिल्ह्यातील शहरी भागात महिन्यातील 1 दिवस स्वच्छता अभियान राबवण्यात सुरुवात झाली. त्याअंतर्गत कर्जत शहरात चार फाटा ते बिकानेर चौक भिसेगाव या भागात 3 मासिक स्वच्छता मोहीम राबवून त्या ठिकाणी रस्त्याची स्वच्छता, वृक्षारोपण, अतिक्रमण दूर करण्याची कामे करण्यात आली होती. यामध्ये पालिकेने आवाहन केल्याने शहरातील अनेक स्वच्छताप्रेमी नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत परिसर स्वच्छ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
येत्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी चिरनेर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत सध्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. चिरनेर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने कंबर कसली असून भाजपने या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना संधी दिल्याने युवा मतदारांनी विकासासाठी एकत्रित येण्याचा निश्चय केला आहे. थेट सरपंच पदासाठी भाजपचे प्रतीक गोंधळी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. प्रतीक गोंधळी यांच्या मागे राजकीय घराण्याची पुण्याई असून प्रतीक गोंधळी हा मितभाषी आणि सर्वसामान्यांना मानणारा उमेदवार आहे. त्यामुळे त्याच्या विजयाच्या वाटा सुखकर होताना दिसत आहेत. विकास कामांचा ध्यास घेऊन 2023 ग्रामपंचायत निवडणुकीला भाजपचे सर्व उमेदवार सामोरे जाताना उमेदवारांनी चिरनेर गावात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. दिवाळीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुका मेव्याची आवक वाढली आहे. काजू, अंजीर आणि मनुके वगळता इतर सुका मेव्याचे दर गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. यावर्षीही मिठाईपेक्षा पौष्टिक सुका मेव्याला ग्राहकांची पसंती लाभू लागली आहे. गणपती दसऱ्यानंतर यावर्षी दिवाळीही धूमधडाक्यात साजरी होणार आहे. दिवाळी काही दिवसांवर आल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये आवक वाढली आहे. मार्केटमध्ये दिवसभरात जवळपास 200 टन सुकामेव्याची आवक झाली आहे. कोरोनापासून नागरिकांना आरोग्याचे महत्त्व लक्षात आले आहे. गोड मिठाई, मधुमेह, रक्तदाबासह इतर आजारांना आमंत्रण देत असल्यामुळे ग्राहकांकडून आता सुकामेव्याला पसंती दिली जात आहे. यावर्षी बाजारभावही नियंत्रणात असल्यामुळे ग्राहकांकडून खरेदीला पसंती मिळू लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील कायमस्वरूपी अधिकारी कर्मचारी यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 30,000 आणि करार तसेच तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना 24,000 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. तर आशा वर्करना 14,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी कर्मचारी यांना 30,000 सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ठोक मानधनावर किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीवरील वेतन श्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांना 24,000 इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे. वीज ग्राहक आणि लोकप्रतिनिधींच्या सेवाविषयक समस्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करावे तसेच निर्धारित मानकाप्रमाणे तत्पर ग्राहक सेवांवर विशेष लक्ष द्यावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी वीज कंपन्यांच्या अधिकारी आणि अभियंत्यांना दिले आहे. ठाणे जिल्हा अंतर्गत विद्युत क्षेत्रातील विषयांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किसन कथोरे, संजय केळकर, महावितरणचे मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद भादीकर, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे तसेच महावितरण, महापारेषण, मेडा या विद्युत क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी मराठा समाजाकडून उपोषण करण्यात येत आहे. ठाण्यातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. मात्र या ठिकाणी कोणीही नेत्यांनी स्टेजवर जाऊ नये अशी भूमिका काही आंदोलनकर्त्यांनी घेतली. तसेच मीडियाला प्रतिक्रियाही देऊ नये असाही पवित्रा घेतला. यावेळी आव्हाड यांना विरोध करण्यात आल्याने काही क्षणात त्यांना तेथून पाय उतार व्हावे लागले. मराठवाड्यातील निजामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करण्यात निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल
राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. या अहवालामध्ये समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील सुमारे 2.25 कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून 13,498 जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरू असून अशा नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या नोंदी तपासताना मोडी आणि उर्दू भाषेतील दस्तावेज आढळून आला. या कागदपत्रांचे भाषांतर करून जतन करण्यासाठी ते डिजिटलाइज करून पब्लिक डोमेनवर आणून त्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन प्रकरणात मराठा समाजाचे आरक्षण टिकून कसे राहील यासाठी शासनाला मार्गदर्शन करण्याकरिता न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधीश मारुती गायकवाड, न्यायाधीश संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.